अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत। त्याचप्रमाणे जामनेर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील संप पुकारला असून या संपाला सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी पाठिंबा दिलाय। सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवल्या आहेत आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। कर्मचाऱ्यांनी आज 43वी आत्महत्या केली। यवतमाळ या ठिकाणी आज आपल्या एका चालक बंधूने आत्महत्या करून आपला बलिदान या ठिकाणी आपल्या संपामध्ये दिलेलं आहे। अतिशय तीव्र अशा भावना, म्हणजे बोला का नाही बोला आणि कसं बोलाव, इथपासून आपण सरकारना वारंवार आपल्या सर्व सूचना सरकारला मांडलेल्या आहे। सर्व प्रकारचे इशारे या ठिकाणी सरकारला देऊन झालेले आहे। तरी सुद्धा या सरकारला आपल्या कर्मचाऱ्यांची आणि आपल्याविषयीची काय तळमळ आहे हे आपल्या सरकारच्या कृतीमधून आपल्या सर्वांना या ठिकाणी निदर्शनात आलेले आहे। कोरोना काळात गेला 350 कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली। ज्यावेळी कोरोनाचा सर्वात मोठा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये होता तेव्हा आपला सर्व एसटीचा कर्मचारी ग्राउंड लेवलला काम करत होता। त्याचप्रमाणे आपला महत्त्वाचा विषय म्हणजे पगारा, जो कमी पगारामुळे आपला कर्मचारी या ठिकाणी आत्महत्या करत आहे, त्या पगारामधली वाढ ही सुद्धा आपण सरकारला या ठिकाणी लक्षात आणून दिलेली आहे। एवढं सर्व करून सुद्धा या ठिकाणी सरकार आपला कोणत्याही प्रकारचा पुकारा या ठिकाणी घ्यायला तयार नाही। आणि थोड्याच दिवस अगोदर या ठिकाणी आपल्या जामनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रफुल्लभाऊ लोढा हे या ठिकाणी आपल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आलेले होते व त्यांनी आपल्या या ठिकाणी योगदान स्वीकारून आपल्या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार यांना ते त्या ठिकाणी भेटले व त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या समस्या मांडल्या आहेत। तिथेच अजितदादांना भेटेल आणि तुमच्या समस्या मांडेल आणि त्यांनी खरोखर ते जसे त्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी बोलले त्यांनी ते करून दाखवलं आणि आपल्या सर्वांच्या समस्या बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे आपले प्रफुल्ल भाऊ यांनी संपूर्ण आपल्या कामगारांसमोर जो कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवलं, म्हणून मी या ठिकाणी सर्वप्रथम प्रफुल्ल भाऊंचे खूप खूप आभार मानतो। आणि सर्व कामगारांनी आज जो आपला लढा चालू ठेवलेला आहे, खरोखर प्रफुल्ल भाऊ तुम्हाला सांगण्यात आनंद वाटेल आम्हाला की संपूर्ण महाराष्ट्रात संघटनाविरहित असं हे आंदोलन आमच्या कामगारांचं आज रोजी सुरू आहे। कुठलीही संघटना नाही, कुठलाही पक्ष नाही, परंतु तुम्ही त्या दिवशी आम्हाला या ठिकाणी येऊन सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीत अजितदादांना कुठे का भेटणं असो ना ते तुमच्या जीवाभावाचे आहे असंसुद्धा तुम्ही त्या दिवशी आम्हाला सांगितलं आणि मी त्यांच्यापर्यंत तुमच्या समस्या पोचवेल असा तुम्ही आम्हाला शब्द दिला आणि तुम्ही तुमच्या शब्दाला पुरून उरले आणि तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केला, त्याबद्दल मी परत एकदा सर्व कामगारांच्या वतीने तुमचे सर्वांचे तुमचे प्रफुल्ल तुमचे परत एक वेळेस आभार मानतो। या संपामध्ये जसे आपले सर्व एसटी कामगार त्यांचा परिवार जसा दुखी आहे तशा या तालुक्यातली महाराष्ट्रातली जनता पण परेशान आहे आणि याला जी आपली मागणी आहे ते 100% बरोबर आहे आणि शासनाचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे, परंतु याच्यात होतं काय मित्रांनो, वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला मी। समजा एखाद्या गावात कोणी भाजपचा कार्यकर्ता राहिला आणि एखादा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राहिला, जर भाजपचा कार्यकर्ता किती बी चांगलं काम करत असला तर राष्ट्रवादीवाला त्याला नाव पाडतो आणि राष्ट्रवादीवाल्याने किती बी चांगलं काम केलं तर तो भाजपवाला नाव पाडतो। हे राजकारणाची प्रथा आहे। तुम्ही मी सगळे जाणकार आहे, ज्या त्या गावातले तुम्ही प्रतिष्ठित लोक आहे। मी दादांना जेव्हा सांगितलं, मी तुमच्या मुंबईच्या ठिकाणी पण गेलो, परंतु तिथलं जे आंदोलन आहे ते काही पुढाऱ्यांनी हायजॅक केलेलं आहे। तर माझं पर्सनल असं मत आहे का एसटी डेपोतले 100% तर कोणालाच कोणी सहमत होत नाही, परंतु 7-8% लोक जे 2 लोकांना काढावं, प्रत्येक तालुक्यातले असे 2-2 लोक काढावे आणि तुम्ही कामगार लोकांनीच ह्या मंत्री लोकांशी भेट घालावी। मी तुम्हाला तुम्ही म्हणाल मुख्यमंत्र्याला तुमच्या बरोबर आणून त्यांना तुमची भेट घालून द्यायला लावेल, परंतु हिच्यामध्ये काय होतं आहे, तुम्ही म्हणताय राजकारण विरहित आहे, परंतु वरिष्ठ लेवलवर जेव्हा गेलं तर हे हिच्यात राजकारण आलेलं आहे आणि हा तुमचा आणि शासनाचा योग्य मेळ उद्यात नाही आहे।
शासन भी तुमच्या मागण्या करण्याला 99% तयार आहे, परंतु त्याचा योग्य वेळच पुढे बसत नाही आहे. कारण हे फक्त टीव्हीवर चालू आहे आणि तुम्ही लोक रस्त्यावर आणि जनता वाऱ्यावर अशी परिस्थिती आहे. जर हे खरोखर मिटवायचं असेल तर मला पण जाऊ द्या, परंतु तुम्ही एस टी कामगार स्वतः पुढाकार घेतला आणि तुमच्यातल्या समजा तालुक्यातले 5-5 लोक जर जमा झाले आणि त्यांनी जर शासनाशी डायरेक्ट बोलली केली तर 100% सांगतो 100 मिनिटामध्ये हा तुमचा संप मिटून जाईल. परंतु त्याला योग्य दिशाच कोणी देत नाही आहे. आता जर यांना एवढी जाण होती, 2 वर्ष शेतकरी रस्त्यावर बसले, 500-700 लोक मेले, कोणाला काही सुखदुःख नाही आहे. आता आंदोलन मागे घेतलं म्हणजे असं चालू आहे की आता बी तुम्ही लोक हे परेशान आहे. बघा, तुम्हाला ड्युटी नसणे आणि जेवण बसणे हे बी काही चांगली गोष्ट नाही आहे, किंवा तुम्हाला बी चांगलं वाटत नाही आहे. जनता वाऱ्यावर फिरते हे बी तुम्हाला चांगलं, कारण तुम्ही बी समाज घरातले लोक सगळ्या गावातले जो तो ज्याच्या परीने कामगार किंवा घरचा चांगलाच माणूस इथे, म्हणजे कोणाला परेशान करण्याची इच्छा एस टी वाल्यांची बी नाही आहे आणि कोणाची नाही आहे. परंतु हे जे आमच्यासारखे काही लोक ह्या तुमच्या संपामध्ये तुम्ही काय केलं, तुमच्या सगळ्या युनियन हे करून टाकल्या आणि परत तुम्ही कामगार लोकांनी त्याचं संघटन परत करायला पाहिजे, त्यांनी केलं आणि दुसऱ्याच्या हातात देऊन टाकलं. वरिष्ठ लेवलवर असं चालू आहे, खालच्या लेवलवर नाही. खालच्या लेवलवर तुम्हाला कोणत्या पार्टीचं कोणी येत नाही सांगायला, परंतु वरिष्ठ लेवलवर 100% अशी परिस्थिती आहे की हिच्यामध्ये राजकीय लोक ज्याची ज्याची पोळी भासत आहे. तर माझी सर्व कामगारांना हात जोडून नम्र विनंती आहे की तालुक्यातल्या 2-2 प्रत्येक एस टी डेपोतले 2-2 लोक काढा, 100-150 लोकांचं तुम्ही हे करा. कामगारांचं कोणताच पुढारीनी, कोणताच राजकीय पक्षांनी, डायरेक्ट तुम्ही म्हणसाल अजितदादा, तुम्ही म्हणसाल एस टी महामंडळाचे अध्यक्ष, तुम्ही म्हणसाल मुख्यमंत्री, त्यांना तुमच्या दाराशी आणून तुमच्या मागण्या मान्य करायला लावेल हा वचन मी तुम्हाला देतो. परंतु तुम्ही इथे बसले जळगाववाल्याच्या भरोशावर, जळगाववाले बसले मुंबईवाल्याच्या भरोशावर, हे सगळं चुकीच्या पद्धतीने चालू आहे. याचा जर योग्य मार्ग काढायचा असेल तर तुमच्यातल्या समजदार 2-4 लोकांनी निघून आणि याचा पुढाकार घेतला, कारण आम्ही बी घेतलं तर म्हणतील पार्टीचे. मी तर आज कोणत्या पार्टीचा नाही आहे, परंतु राजकारणात माणूस असला की त्याला डाग राहतोच. जसं लग्न करून बायको सोडली तरी तिथं म्हणतात याचीच बायको होती बो, तशी आमची परिस्थिती आहे. आम्ही बिना नवऱ्याचे तरी बायकोचं नाव लागेलच आहे, समजले का? म्हणून बिना कोणत्या पक्षाचे, बिना राजकीय याचे, तुमचे कामगारांनाच तुम्ही जर पुढाकार घेतला, 150 लोक निघाले, तुम्हाला शब्द देतो, तुम्ही म्हणाल त्या मंत्र्याला, तुम्हाला लेखी, तुम्ही ज्या भाषेत सांगसाल त्या भाषेत मी शासनाला करायला भाग पाडेल एवढी ताकद तुमची कामगारांची आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.